ओके सो हाय गाइस गुड मॉर्निंग. आता आम्ही आलोय एक स्पेशल बाइक घेऊन एकदम भारी. ही कोणाची तरी आहे ग्रुप मध्ये, ती सिराशी 350 आहे. माझ्याकडे तर 390 आहे, चिकूकडे तर RC 390 आहे. मग आता ही काय माहिती कोणाची आहे. इट्स अ 535 कॉन्टिनेंटल GT. कन्सिडरिंग इट्स अ बुलेट, डोंट थिंक इट्स अ स्लो बाइक. इट हॅज सम मॅड पॉवर. हा या बाईकची पण निघते PUC. अपेरेंटली वर्ष झालं संपून. कॉप्स पर्क्स ऑफ बीइंग कॉप्स गाईज. अरे काय, अरे यार काढलं. आता हा सेकंडरी हेल्मेट म्हणून सिटी मध्ये अब आएगा KYT. चांगलं वाटेल ना रे. अरे मजबूत मजबूत जीवन भारी वाटेल तिच्यावर. पण एरो वगैरे पण घेते. एरो MT पण चांगलं. बघ एरो बसतो वगैरे इंच मध्ये किती 11-12 वाजले आहे 10:05. आपण चाललो रॉयल एनफिल्डच्या सर्व्हिस सेंटरला जे मान पाडायला आहे. मागच्याच तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये तर सर्व्हिस झाली नव्हती म्हणजे डिटेलिंग, कारण की तो H9 जे आहे डिटेलिंग स्टोर, तर तो बोलला की आपण आत्ता नको ते पॉलिसी हे ते करायला, पहिले सर्व्हिस कर तू आणि मग आपण जे आहे ते आपण बाहेरचं एस्थेटिक्स करूया. सो मग म्हणून मग नंतर मग घरी आलो आम्ही त्या दिवशी आणि मग डायरेक्ट आता निघालो आहे मी मंडेला टुवर्ड्स मानपाडा. सोनिया मोटर्स करून आहे तर त्या सर्व्हिस सेंटरला. सो चला बघूया किती होते सर्व्हिस कॉस्ट. लाईक 14,000 किलोमीटर नंतरची सर्व्हिस असेल प्रॉपर. सो या लेट्स गो. भारी वाटतं ना यार बाईक, म्हणजे कधी मला रॉयल एनफिल्डमध्ये जायचंच नव्हतं. लाईक हां 650 आर अ डिफरंट थिंग, बट दॅन असं रॉयल एनफिल्डसाठी मला काय हे नव्हतं क्रेज एवढं. सम बता रहा हूँ कि मैंने थोड़ा एक्स्ट्रा ही बताया है, इंदर से गाड़ी बनने का कुछ काम बढ़ सकता है. मोटा खर्चा आहे, मोटा खर्चा. अरे
आता निघालो मी H9 मधून बाहेर. तर H9 जो आहे आपला सुनील दादा आहे H9 डिटेलिंग. तर मग त्याकडे दिली आता गाडी, कारण की रॉयल एनफिल्डवाल्यांनी मस्त 25,000 खर्च सांगितला मला. सो मग आता जेव्हा आपली होईल रेडी बाई तर कॉल करेल आणि मग आपण तेव्हा पिकअप करू गाडी. 3 days later. सो आम्ही आता चाललो आहे कॉन्टिनेंटल घ्यायला परत H9 मधून. परफेक्ट डिटेलिंग है यार, ये साइन करते ना. परफेक्ट डिटेलिंग झाली आहे. ब्लॉग एंड करू, भेटू इन द नेक्स्ट व्हिडिओ. जिथून हे केलं आहे सगळं डिटेलिंग सर्व्हिस अँड ऑल, मी लिंक देतो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. नक्की जावा तिकडे, बिकॉज खूप खूप चांगली गेली यार सर्व्हिस आणि डिटेलिंग. तर तुम्ही बघत असाल बेस्ट.